शहरात खून सत्र सुरूच आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्यापासून सतत खुनाच्या घटना समोर येत आहे. जीवघेणा हल्ल्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कळमण्यात तरुणाला चाकूने भोसकण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अज्जू इब्राहिम शेख 24 वर्ष राहणार गुलमोहर नगर असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात करण वंजारे नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. करण गुलमोहर नगरातील चिकन शॉपमध्ये काम करतो आणि तेथेच राहतो. शनिवारी सायंकाळी अज्जू मित्रासोबत क्रिकेट खेळत होता. अज्जूचा मित्र रवी चिकन खरेदीसाठी करणच्या दुकानात गेला होता. फोनवरून दोघांमध्ये वाद झाला. चिडून करणने रवीच्या कानशिलात मारली. रवीने मैदानात येऊन मित्रांना माहिती दिली. रवी, अज्जू आणि इतर दोघे जाब विचारण्यासाठी करणच्या दुकानात गेले. त्याला मारहाण सुरू केली. करणने दुकानात ठेवलेला चिकन कापण्याचा चाकू उचलून त्याच्यावर हल्ला केला. रवी व इतर तरुणांनी पळ काढला, मात्र अज्जू त्याच्या हाती लागला. त्याने अज्जूवर सपासप 5 ते 6 वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि फरार झाला. या प्रकरणी करण वंजारे नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 2024 को दोपहर 3:30-4 के दरम्यान हमें ऐसी मालूमात पड़ी, खबर मिली कि एक गुलशन नगर में दो लोगों के बीच में झगड़ा हुआ, उसमें एक ने दूसरे को चाकू मारा है. वैसे ही खबर मिली, हमारी टीम वहां पर पहुंची. पहुंचने के बाद हमें वहां जमीन पर खून पड़ा दिखाई दिया. जानकारी लेने के बाद पता चला कि अज्जू नामक व्यक्ति है जो हॉस्पिटल में भवानी हॉस्पिटल में एडमिट है, और जिसने चाकू से मारा है उसका नाम करण बंजारा है. तत्काल हमारी टीम ने आरोपी के शोध के लिए लोगों को भेजा. उसके बाद हम हॉस्पिटल पहुंचे. हॉस्पिटल पहुंचने के बाद डॉक्टर ने उपचार दरम्यान अज्जू इब्राहिम शेख की मौत हो चुकी है करके बोला. उसके बाद हमने FIR रजिस्टर किया. उसके दौरान हमारी टीम लगातार रात भर और दूसरे दिन आरोपी की शोध के लिए लगी हुई थी. दोपहर के बाद हमें आरोपी मिला और उसको अटक करके आज हम PCR लेने वाले हैं.